विटा येथे आदर्श महाविद्यालयात शिवजयंती व मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न झाला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा फक्त एकमेव राजा होऊन गेला आणि तो म्हणजे फक्त न फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय हे प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचं काम आमच्या आदर्श महाविद्यालयाचं हिस्ट्री डिपार्टमेंट करण्याचं काम करत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन इतिहास विभागाने केले. आपल्या या महाविद्यालयामध्ये इतिहास विभागातर्फे आपण दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करीत असतो. खरोखर हा अतिशय आमच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे, कारण की या निमित्तानं पुढच्या पिढीला एक त्या निमित्तानं प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास हा या नवीन पिढीला समजत असतो. दरवर्षी आम्ही जे उपक्रम राबवत असतो या उपक्रमामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर शिवउत्सवामध्ये आम्ही वस्तू प्रदर्शन, त्याचबरोबर मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीज आम्ही सादर करीत असतो. आणि आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की खरोखर की या महाविद्यालयाच्या दृष्टीनं ही गेली कित्येक वर्षे आम्ही जी परंपरा राबवत आहोत त्या परंपरेला साजेच असा आम्ही कार्यक्रम करीत असतो. छत्रपती शिवरायांचं व्यसनमुक्तीचं जे कार्य होतं ते प्रामुख्यानं या जयंतीच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थानं जे स्वराज्य उभं राहिलं, जे निर्माण झालं, याच्या पाठीमागची शिवरायांची जी कल्पना होती त्याच्यामध्ये त्यांच्या व्यसनमुक्तीचा एक महत्त्वाचा विषय होता की त्यामुळेच हे स्वराज्य इतकं आत्मसन्मानानं की जगामध्ये सुद्धा या स्वराज्याचं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यातल्या आम्ही रहिवासी म्हणून त्यांचे एक पाईक म्हणून आमचे प्रथम कर्तव्य आहे की त्या निमित्तानं आम्ही त्यांची जयंती आणि त्यांचे विचार समाजामध्ये चिरंतन जीवन ठेवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्तबगार पुरुष स्त्रियांची वेशभूषा करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊसाहेब पोरे, प्रमुख वक्ते विनोद निकम, डॉक्टर मानसी जगदाळे, डॉक्टर प्रकाश मोकाशी, डॉक्टर जे डी शिंदे उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आहे. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये शिवजयंती ही या आजच्या दिवशी साजरी होत आहे. राज्यभाषा मराठी दिन आणि शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थितांचं, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी वर्गांचं, सर्व स्टाफचं मी या जयंतीच्या निमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि हे जे नेटकं आयोजन केलेलं आहे की ज्या आयोजनाच्या वतीनं या आयोजनाच्या मार्फत आमच्या तरुण वर्गाला निश्चित प्रेरणा मिळेल. नुकतंच 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 हा दिवस आपण प्रतिवर्षी जयंती म्हणून साजरी करतो. आजच्या युवा वर्गाला, तरुण पिढीला शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा इतिहास आजच्या तरुण वर्गाला माहीत व्हावा, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्यासारखं, संभाजी महाराजांच्यासारख्या संत गाडगेबाबा असू देत, ज्योतिबा फुले असू देत, शाहू महाराज असू देत, अशा थोर व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास किंवा त्यांच्यासमोर अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची मांडणी करून एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर उभा करणं हे अशा पद्धतीच्या कार्यक्रम आयोजना पाठीमागचा हा प्रमुख उद्दिष्ट आहे. कालच झालेल्या हवाई सर्जिकल स्ट्राईकचा विजय उत्साहात साजरा करण्यात आला. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.